हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम ट्रिक ट्रीक चॅनल मी कुमार गोसावी आ, सर सर्व विद्यार्थी ज्याची वाट पाहत होते ती भरती म्हणजे जिल्हा परिषद भरती आता या जिल्हा परिषद भरतीमध्ये असणारी पदं कोणती आणि त्यांची पात्रता काय हे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे तर त्याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे कारण या अगोदर ज्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या एक्झाम झाल्या होत्या तेव्हा महापरीक्षा पोर्टलकडून ज्या एक्झाम कंडक्ट केल्या गेल्या त्याच्यामध्ये त्यांनी कोणता क्रायटेरिया वापरला एक्झाम सेंटर कसे दिले होते तो पण आपण समजवून घेणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला जिल्हा परिषद भरतीमध्ये असणारी पदं कोणती त्यांची पात्रता कोणती आणि तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरू शकता हे जाणून घेणं खूप गरजेचं ठरतं त्या अनुषंगाने हे व्हिडिओ बनवतोय ऍक्च्युअली हे अधिकृत माहिती जे भरतीच्या म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईटवर काही ठिकाणी भरतीचे अपडेट झालेले आहेत तर तिथली अधिकृत माहिती मी त्या पदं आणि त्याची पात्रता हे अधिकृतरित्या आपण घेतलेली आहे त्याच्यामधूनच आपण हे आजचं लेसन कव्हर करणार आहोत त्याच्यामध्ये असणारी पदं कोणती त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्या पदासाठी भरू शकता हे कव्हर केलं जाईल पात्रता फाऊनच फॉर्म भरला पाहिजे आणि फॉर्म भरताना घ्यायची काळजी कोणती हे मी तुम्हाला सांगणार आहे तर आज आपण ऍक्च्युली आपल्या लेसनला सुरुवात करूया सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा या भरतीमधलं सगळ्यात पहिलं पद येतं ते म्हणजे कनिष्ठ अभियंत्रका स्थापत्य तर ह्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगवाले म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी या विषयातील मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका म्हणजे तीन वर्षांचा पाठ्यक्रम म्हणजे सिव्हिल इंजिनियर किंवा सिव्हिल डिप्लोमा हे याच्यासाठी क्वालिफाय असतील तर त्यांच्यासाठी ही पहिलं पद आहे याच्यामध्ये प्रत्येक ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी सुद्धा पदं आहेत त्यातली कोणती पदं फक्त ग्रॅज्युएशन ज्यांचं कंप्लीट आहे अशी भरू शकतात काही आरोग्य विभागातली पदं आहेत काही अशी स्पेसिफिक क्वालिफिकेशनची पण पदं आहेत ते आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे तर कनिष्ठ अभियंता स्थापत्य त्याच्यामध्ये बांधकाम विभाग आणि दोन विभागामध्ये असलेली ही पदं आहेत तर ते सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी येतात त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी म्हटलेला आहे तर कनिष्ठ अभियंता अभियंता आंत... यांत्रिकी याच्यामध्ये ज्यांचं मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल त्याची प... पद डिग्री किंवा त्याचा डिप्लोमा केला असेल तर अशांना तिथं प्रेफरन्स मिळू शकतो त्याच्यानंतर पुढचा येतो तो, तो म्हणजे विस्तार अधिकारी पंचायत विस्तार अधिकारी पंचायत या पदासाठी ना तुम्ही तर संविधानिक विद्यापीठाची जी पदवी असेल असे धारण करणारे विद्यार्थी याच्यासाठी क्वालिफाय होतात हे जाणून घ्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी ॲडिशनल एक गोष्ट दिली आहे की जी म्हणजे की ग्रामीण समाज कल्याण व स्था स्थानिक विकास कार्यक्रमाचा जो तीन वर्षाचा अनुभव असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल म्हणजे तसे जर विद्यार्थी नाही भेटले तर डिग्रीमधून जे क्वालिफाय होणारे किंवा जास्त रँकिंग असणार आहेत त्यांना त्या पदासाठी पात्र धरलं जाणार आहे त्यामुळं जे फक्त ग्रॅज्युएशनवाले विद्यार्थी आहेत की जे अधिकारी पंचायत याच्यासाठी अप्लाय करू शकतात डेफिनेटली तर हे एक महत्वाचं आहे म्हणजे फक्त ग्रॅज्युएशन वाले विस्ताराधिकारी पंचायत या पदासाठी पात्र राहतील त्याच्यानंतर पुढे येतात कंत्राटी ग्राम कंत्राटी ग्रामसेवक साठी ज्यांचं उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान साठ टक्के गुन्हा सा उत्तीर्ण असायला हवं किंवा त्यांनी काय दिलंय की शासन मान्य संस्थेची अभियांत्रिकी पदविका म्हणजे तीन वर्षाचा अभ्यासक्रम डिप्लोमा ज्याचा डिप्लोमा झालाय ते सुद्धा किंवा शासनमान्य संस्थेची समाज कल्याणची पदवी ते, ते सुद्धा क्वालिफाय होऊ शकतात किंवा अशा बरेच त्यामध्ये तरतूद दिलेत म्हणजे कंत्राटी ग्रामसेवक साठी मिनिमम क्रायटेरिया आपण काय म्हणू शकतो की दहावी बारावी क्वालिफाय असणं गरजेचं आहे डिग्रीवाले सुद्धा याच्यामध्ये पा फॉर्म भरू शकतात म्हणजे डिग्रीवाल्यांसाठी फक्त ज्यांच्याकडं डिग्री आहे संविधानिक विद्यापीठाची पदवी तर ते विस्ताराधिकारी पंचायतसाठी अप्लिकेबल होतील कंत्राटी ग्रामसेवक याच्यासाठी सुद्धा अप्लिकेबल होतील अगोदर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी मेकॅनिकल इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनियरची झाली त्याच्यानंतर पुढचा येतं तो, तो म्हणजे आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य पर्यवेक्षक मध्ये त्यांनी काय केलेलं आहे की विज्ञान शाखेची पदवी पहिला अट टाकलेली आहे त्याच्यामध्ये ऍडिशनल काय टाकले त्यांनी की ज्यांनी बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा जो बारा महिन्यांचा पाठ्यक्रम पूर्ण केला असेल अशा उमेदवारांना तिथे निवड केली जाईल हे आरोग्य पर्यवेक्षक मध्ये आहे त्यानंतर औषध निर्माता हे सुद्धा आरोग्य विभागामध्येच येतं बऱ्याच गोष्टी प्रयोगशाळा तंत्रज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ हे बी एस सी ज्यांचं पूर्ण झालेलं आहे परंतु बीएससी त्यांनी कोणत्या विषयामध्ये पूर्ण केलं असेल जर फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी वनस्पतीशास्त्र बॉटनी झुलॉजी सूक्ष्म जीवशास्त्र याच्यामध्ये जे ज्यांनी बी एस सी कम्प्लीट केलं असेल म्हणजे विज्ञान शाखेची पदवी त्यांनी कम्प्लीट केली असेल अशा विद्यार्थ्यांना प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी अप्लाय करता येईल स्पेस पेस्केल सुद्धा त्यांनी तिथं ते दिलेलं आहे तर हे एक तुम्ही लक्षात ठेवू शकता त्याच्यानंतर आरोग्य सेवक आरोग्यसेवक आरोग्यसेवक सुद्धा विज्ञान शाखातील पदवी घेऊन म्हणजे जे आरोग्य विभागातले कर्मचारी त्यांच्यासाठीच आहे आरोग्य सेविका पण तेच आहे विस्तार अधिकारी कृषी याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे कृषी विषयातील पदवी इतर कोणतीही अर्थ धारण करत असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल म्हणजे कृषीमध्ये असलेली कोणतीही पदवी याच्यासाठी चालू शकते विस्तार अधिकारी कृषीसाठी त्याच्यानंतर पुढचं येतं ते म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याच्यासाठी जे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा असेल किंवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील किंवा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाचा ना एक वर्षाचा अभ्यासक्रम असतो तो त्याची परीक्षा जे उत्तीर्ण झालेली असतील अशा उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल त्यामध्ये तर त्याच्यामध्ये बरेचसे पॉइंट आहेत जे सिव्हिल इंजिनिअर वाले आहेत तर ते त्यासाठी अप्लिकेबल राहतील त्याच्यानंतर येतात म्हणजे पशुधन पर्यवेक्षक पशुधन पर्यवेक्षकासाठी बरीच मोठी पात्रता दिलेली आहे म्हणजे पशुवैद्यक शास्त्रातील पदवी धारण करत असतील किंवा पशुवैद्यकच्या रिलेटेड कोणतीही पदवी असेल ती सर्व त्यांनी त्यामध्ये कव्हर केलेली आहे त्यामुळे पशु पशुधन पर्यवेक्षक हे त्यासाठी अप्लिकेबल राहतील आता तुम्हाला फॉर्म भरताना एक महत्वाची अपडेट आहे ती म्हणजे तुम्ही असा जिल्हा निवडायचा आहे की तुम्ही समजा चार आता एकूण अठरा किंवा वीस पदापैकी चार पदासाठी क्वालिफाय असाल तर चार पदामध्ये कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक जागा आहेत तर ती जिल्हा तुम्हाला निवडावा लागेल महत्वाची गोष्ट असे काय आहे तर जे फॉरेन्सिक एक्झामचे डिपार्टमेंटचे एक्झाम झाले होते त्याच्यामध्ये काही काही मुलांनी चार चार एक्झाम दिल्या होत्या प्रेफरन्स तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत सलग तीन पेपर ठेवले होते त्यांचे म्हणजे एक तास गॅप एक तास गॅप एक तास गॅप जर तुम्ही ग्रामसेवक एका जिल्ह्याचा भरला विस्तार अधिकारी दुसऱ्या जिल्ह्याचा भरला जागा नाहीत म्हणून आणि दुसरा दुसरा अजून एखादं वरिष्ठ सहाय्यक आहे या पदासाठी तिसऱ्या जिल्ह्याचा भरला तर तुम्हाला कदाचित एकाच दिवशी तीन एक्झाम येऊ शकतील मग ते तुम्हाला मॅनेज करणं जमणार नाही त्यासाठी तुम्हाला असा जिल्हा निवडावा लागेल ही एक त्याच्यातली पॉसिबिलिटी आहे ते तुम्हाला नक्कीच नीट समजून घेणं गरजेचं राहील तर हा एक महत्वाचा अपडेट त्यानंतर ज्यांचं फक्त क्वालिफिकेशन डिग्री आहे असे विद्यार्थी कोणतं भरू शकतात तर वरिष्ठ सहाय्यक खाली येते वरिष्ठ सहाय्यक लिपिक याच्यामध्ये ज्यांचं फक्त डिग्री आहे असे विद्यार्थी त्याच्यामध्ये क्वालिफाय होऊ शकतात ते देऊ शकतात म्हणजे त्यांच्यासाठी तिसरी एक्झाम असेल की ज्यांचं फक्त क्वालिफिकेशन डिग्री असेल अशासाठी त्यानंतर वरिष्ठ सहाय्यक लेखा म्हणून एक पद आहे हां तर वरिष्ठ सहाय्यक लेखामध्ये काय सांगितलेलं आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करत असतील याबाबत लेखाशास्त्र व लेखा परीक्षा हे विषय घेऊन वाणिज्य शाखेतील पदवी धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये प्राधान्य देण्यात जाईल असं आहे मग वाणिज्य शाखेतील पदवी म्हणजे कॉमर्स डिग्रीमध्ये तर कॉमर्स डिग्री असणाऱ्यांसाठी वरिष्ठ सहाय्यक लेखा त्यांच्यासाठी एक महत्वाचा प्लस पॉईंट जसं प्रयोगशाळा तंत्रज्ञ आपण म्हटलं होतं जे बी एस सीवाले वाले बी एस सी केमिस्ट्री फिजिक्स बायोलॉजी झुलॉजी बॉटनी हे विषय असतील तर ते प्रयोगशाळा मध्ये डेफिनेटली दे क्वालिफाय होतात तिथं त्यांचं कॉम्पिटिशन कमी लागेल तसं वरिष्ठ सहाय्यक लेखामध्ये कसं होणार आहे पर्टिक्युलरली फोकस हा कॉमर्स डिग्रीवर आहे मग कॉमर्स डिग्रीमध्ये ते जे विषय आहेत ते विषयासह ज्यांच्या अटी पा होऊ शकेल ते विद्यार्थी तिथं अप्लिकेबल होतील वरिष्ठ सहाय्यक लिपिक त्यानंतर ज्यांचं ग्रॅज्युएशन आहे फक्त ते कोणत्या कोणत्या पदासाठी क्वालिफाय होतील तर ते होतील पहिल्यांदा विस्तार अधिकारी पंचायतीसाठी क्वालिफाय होतील त्याच्यानंतर कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी ते क्वालिफाय होतील त्याच्यानंतर तिसरं येईल ते म्हणजे वरिष्ठ सहाय्यक लिपिक या पदासाठी सुद्धा ते अप्लिकेबल राहतील वरिष्ठ सहाय्यक लिपिक या पदासाठी सुद्धा ते काय होतील अप्लिकेबल राहतील म्हणजे हे तीन त्याच्यानंतर पुढचा पॉईंट येतो तो म्हणजे अधिकारी सांख्यिकी विस्तार अधिकारी सांख्यिकीसाठी जी पदवी आहे ती विज्ञान कृषी वाणिज्य किंवा वाङ्मय शाखा किंवा अर्थशास्त्र किंवा गणित अथवा सांख्यिकी विषयासह प्रथम अगर द्वितीय वर्गातील पदवी धारण करत असतील अशा विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये प्रेफरन्स आहे तर आता विस्तार विस्तार अधिकारी सांख्यिकी म्हणल्यानंतर ज्यांचा स्टॅटिस्टिक्स हा विषय आहे अशांसाठी याचा नक्की नक्की फायदा होऊ शकेल त्या विद्यार्थ्यांसाठी याचा याच्यामध्ये फक्त जास्त डिमांड राहील ज्यांचं मान्यतापठ विद्यापीठाची विज्ञान कृषी वाणिज्य या शाखेची जरी ज्यांच्याकडे पद पदवी असेल ते सुद्धा याला क्वालिफाय होतील त्यामुळं पहिली जी ओळ आहे या जाहिरातीमधली ती सुद्धा खूप महत्वाची ठरते ती म्हणजे संविधानिक विद्यापीठाची विज्ञान कृषी वाणिज्य अथवा वाङ्मय शाखेची पदवी याच्यासाठी सुद्धा बरेच जण क्वालिफाय होतील तर तुम्हाला हे असा विचार करून फॉर्म भरावा लागेल कुठल्या जेहरपी जाहिरातीमध्ये कोणतं पद आहे प्रत्येक पदाला जाहिरात जागा आहेत का आपल्या कॅटेगरीला किंवा ओपनमध्ये असेल तर ओपनमध्ये किती जागा आहेत त्या अनुषंगाने तुम्हाला प्रेफरन्स द्यावा लागेल कारण महापरीक्षा पोर्टलनं अजूनही सांगतो महापरीक्षा पोर्टलनं मागच्या वेळेस फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या ज्या एक्झाम होत्या तर त्याला काय केलं होतं एकेका दिवशी तीन तीन एक्झाम ठेवल्या होत्या असं घडलेलं आहे हिथं पण तसं घडू शकतं सांगता येत नाही शक्यता नाकारता येत नाही त्याच्यानंतर पुढचं म्हणजे कनिष्ठ लेखाधिकारी कनिष्ठ लेखाधिकारी याच्यासाठी त्यांनी पात्रता ठेवली ते म्हणजे कोणत्याही विद्यापीठाची पदवी धारण करत असेल परंतु त्यांनी ऍडिशनल काय टाकले की कोणतेही सरकारी कार्यालय किंवा व्यापारी भागाधर संस्था असेल किंवा स्थानिक प्राधिकरण यांच्यामध्ये पाच वर्षाचा अनुभव असला पाहिजे आणि तो अनुभव अखंड असला पाहिजे म्हणजे एखाद्या ठिकाणी काम करत असेल तर तो सलग पाच वर्षाचा अनुभव असेल अशा लोकांना त्यामध्ये प्राधान्य राहील कनिष्ठ लेखाधिकारी त्याच्यानंतर कनिष्ठ यांत्रिकीय पदासाठी ज्यांनी तांत्रिक यां पदा शिक्षण विभागाच्या म्हणजे मेकॅनिकल साठी असलेली पात्रता आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रत्येक पदासाठी तुम्हाला असणारी संगणक पात्र हर्त असणं गरजेचं आहे संगणक संगणकता म्हणजे तुम्हाला एम एस आय आय टी केलेलं गरजेचं आहे जर तुम्ही एम एस आय टी केलं नसेल तर नियुक्तीनंतर दोन वर्षाच्या आत तुम्हाला कंप्लीट करा वाला करना ते एम एस आय टी कम्प्लीट करावं लागेल किंवा काही विद्यार्थ्यांना किंवा काही कॅन्डिडेटना एम एस आय टी करणं गरजेचं नाही त्याच्यासाठी त्यांनी चौदा फेब सॉरी चार दोन दोन हजार तेरा इथं डेट दिलेले म्हणजे चार फेब्रुवारी दोन हजार तेराचा जो जी आर आहे त्याच्यामध्ये त्यांनी तसं मेन्शन केलं की ज्यांचे ज्यांचे असं काय काय पर्टिक्युलरली फोकस केलं की एम एस आय टी नसेल परंतु त्यांचं एम एस आय टी ग्रहित धरलं जाईल त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल मी एक ते तुम्हाला एक सांगू शकतो ते म्हणजे अकरावी आणि बारावी याच्यामध्ये जर तुम्हाला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आयटी विषय असेल तर त्या विद्यार्थ्यांना एम एस करण्याची गरज नाही त्यांनी एम एस टी केलं असं गृहीत धरलं जाईल असं इथं मेन्शन केलेलं आहे त्यांनी चार दोन दोन हजार तेराचा जो जी आर आहे त्या जी आर मध्ये सगळ्या डिटेलमध्ये दिलेलं आहे किंवा ज्यांचं कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये असेल किंवा ज्यांनी कॉम्प्युटरवर जास्त संदर्भ असेल अशा मध्ये डिग्री घेतली असेल अशा विद्यार्थ्यांना एम एस सी आय टी करण्याची परत गरज लागणार नाहीये ते एम एस सी आय टी साठी क्वालिफाय असतील असं त्या संगणक अर्जामध्ये देण्यात आलेलं आहे तर ही एक महत्वाची गोष्ट आहे हे तुम्ही जाणून घ्या दुसरं म्हणजे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र ते प्रत्येक प्रत्येक ठिकाणी असतच आता आता अजून एकदा मी रिकॉल करतो आणि तुम्हाला मी तर पात्रता सांगणार आहे पात्रता आणि आता प्रत्येक एक्झाम ऑनलाईन असणार आहे हे त्यांनी महापरीक्षा पोर्टलकडून फिक्स करण्यात आले आणि प्रत्येक पदासाठी कोणत्या विषयावर किती प्रश्न विचारले जातील हे सुद्धा त्यांनी दिलेलं आहे परंतु महापरीक्षा पोर्टलकडून सध्या लेखा व कोशागार विभागाच्या ज्या एक्झाम झाल्या त्याच्यामध्ये ते, ते पाळलं गेलेलं नाहीये गणित विषयावर जरा जास्त प्रश्न विचारले गेले होते मात्र आता इथं त्यांनी तसं ते मेन्शन केले की कोणत्या ह्या विषयाला एवढेच प्रश्न येतील ह्या विषयाला एवढेच कदाचित ते इथं फॉलो करू शकतील ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी मी तुम्हाला अजून एकदा सांगतो की ज्यांचं बरेच जण विचारत होते की जे आमचं फक्त क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन आहे तर आम्ही कोणत्या पदासाठी अप्लाय राहू शकूय तर तुम्ही पहिल्यांदा राहू शकाल दोन नंबरचं पद म्हणजे विस्तार त्यानंतर येईल तुम्ही कंत्राटी होऊ शकता त्यानंतर येत ते म्हणजे तुम्ही वरिष्ठ सहाय्यक लिपिक या पदासाठी तुम्ही क्वालिफाय होऊ शकता त्याच्यानंतर विस्ताराधिकारी सांख्यिकी त्याच्यामध्ये ज्यांची विद्यापीठाची विज्ञान कृषी वाणिज्य किंवा वाङ्मय शाखेची पदवी असेल असं किंवा किंवा म्हणत गेलेलं आहे तर त्यामुळे तुम्हाला तिथं सुद्धा तुम्ही क्वालिफाय होऊ शकता म्हणजे तीन ते चार पदासाठी ज्यांचं फक्त क्वालिफिकेशन डिग्री आहे अशा विद्यार्थ्यांना अप्लाय करू शकतात दुसरं महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यासाठी असलेला सिलेबस काय हेही तुम्ही जाणून घेणं गरजेचं आहे आणि प्रत्येक टॉपिकवर कसे प्रश्न विचारले जातील आणि त्याची जी काठिण्य पातळी असेल तर ती कशी असेल हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे तर या प्रत्येक पदासाठी असलेला सिलेबस आणि त्याची पातळी आपण पाहणार आहोत पहिलं पद येतात ते म्हणजे कनिष्ठ अभियंता त्याच्यासाठी काठीण्य पातळी जी आहे तर ती दहावीचा दर्जा ठेवलेला आहे आणि जो पाच त्याच्यामध्ये पाच भाग आहे त्यातला पाचवा भाग जो असेल टेक्निकल म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या संदर्भातले काही महत्वाचे पॉईंट त्याच्यासाठी तुम्हाला क्वालिफिकेशन हे पदवीचं असणार आहे तर कनिष्ठ अभियंता स्थापत्यसाठी तुम्हाला गुण असणार आहेत दोनशे प्रश्न असणार आहेत शंभर निगेटिव्ह नाहीये ह्याच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग नाही झडपी भरतीसाठी हे लक्षात घ्या शंभर प्रश्न नव्वद मिनिटामध्ये सोडवायचे आहेत दोनशे गुण आहेत त्याच्यामध्ये मरा इंग्रजीसाठी पंधरा प्रश्न मराठीसाठी पंधरा सामान्य विज्ञानसाठी सामान्य ज्ञान म्हटले विज्ञान नाही म्हणजे जनरल नॉलेज म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला सगळं सा, सायन्स सा, सा, पासून सगळ्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतील पॉलिटी असेल हिस्ट्री जॉग्राफी काही विचारू शकतील पंधरा मार्काला पंधरा आला म्हणजे तीस मार्कासाठी त्यानंतर येतात ते म्हणजे तर्कक्षमता अनुमानात्मक चाचणी तर त्याच्यासाठी तुम्हाला पंधरा प्रश्न असणार आहेत कनिष्ठ अभियंता यांत्रिकेला सुद्धा तोच दर्जा असणार आहे आता दुसरं म्हणजे विस्तार अधिकारी पंचायत म्हणजे जे विद्यार्थी फक्त डिग्रीसाठी क्वालिफाय आहेत त्यांच्यासाठी असलेले हे क्वालिफिकेशन आपण पाहतोय याच्यामध्ये तुम्हाला काय असणार आहे मराठी साठी पंचवीस प्रश्न हिंद इंग्रजीसाठी पंचवीस प्रश्न त्याच्यानंतर येतं ते म्हणजे सामान्य ज्ञानासाठी पंचवीस प्रश्न आणि तर्कक्षमता अनुमानात्मक चाचणी याच्यासाठी पंचवीस प्रश्न म्हणजे एकूण शंभर प्रश्न असणार आहेत गुण असणार आहेत दोनशे निगेटिव्ह नाही आणि तुमचा कालावधी हा नव्वद मिनिटाचा म्हणजे दीड तास तुम्हाला याचा ता कालावधी मिळणार आहे ग्रामसेवकासाठी थोडस चेंजेस आहे जसं विस्तार अधिकारीसाठी तुम्ही इथं पाहिलं विस्तार अधिकारीसाठी पंचवीस 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 परंतु ग्रामसेवकासाठी तसं नाहीये ग्रामसेवकासाठी ग्राम कसं आहे मराठीसाठी पंच पंधरा प्रश्न इंग्रजीसाठी पंधरा प्रश्न सामान्य ज्ञानसाठी पंधरा प्रश्न क्षमता व अनुमानात्मक चाचणीसाठी पंधरा प्रश्न असे एकूण पंधरा चौक साठ प्रश्न झाले परंतु टेक्निकल असा त्यांनी विभाग केलाय त्याच्यामध्ये तुम्हाला चाळीस प्रश्न असणार आहेत असे मिळून एकूण तुम्हाला शंभर प्रश्न असणार आहेत दोनशे गुणांसाठी हि सुद्धा निगेटिव्ह नाही आहे आणि दीड तास तुम्हाला वेळ असणार आहे मग आरोग्य पर्यवेक्षक औषध निर्मिता याच्यासाठी बरंच आहे हे तुम्ही पाहू शकता प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी सुद्धा तोच क्वालिफाय की जे ऍक्च्युली ग्रामसेवकचा क्रायटेरिया होता तेच असणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला आता बाकी सगळ्या विस्ताराधिकारी कृषीमध्ये पण तसंच आहे लेवल सगळ्यांची सारखी आहे त्यानंतर येतात म्हणजे फक्त ग्रॅज्युएशनसाठी अप्लिकेबल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बरेचसे सहाय्यक लिपिक त्याच्यासाठी सुद्धा तसाच क्वालिफिकेशनचा पात्रता आहे ते तो सर्व स्ट्रक्चरमध्ये दिलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही हे फॉर्म भरू शकता अजूनही सांगतो की तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर एका जिल्ह्यामध्येच भरण्याचा शक्यतो प्रेफरन्स द्यावा म्हणजे तुम्ही एका चार पदासाठी क्वालिफाय आहेत तर ती चार पदासाठी असा जिल्हा निवडा की ज्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला त्याचा प्रेफरन्स देता येईल चारही पदासाठी असं जर निवडलं तर तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल अ... या लेसन मला एवढं सांगायचं होतं की बरेच जणांचे मेसेज येत होते की झेडपी भरती बाजील पदं कोणती पात्रता कोणती ते कसं लक्षात त्याचा काय करावं लागेल आम्हाला ह्याच्यासाठी आम्ही अप्लिकेबल आहेत का नाही याच्यासाठी मी हे अधिकृतरित्या जे झडपीच्या वेबसाईटवर म्हणजे एका जिल्ह्याचं मी पाहिलेलं नाही अशा तीन चार जिल्ह्याच्या वेबसाईटचा अधिकृतरित्या चेक केलेला आहे त्याच्यामधल्या पदामध्ये हेच जाहिरात तू हीच अर्हता दिली आहे की नाही याची पडताळणी केलेली आहे आणि पडताळणी करूनच मी हे ले लेसन तयार केलेलं आहे आय होप हे लेसन तुम्हाला आवडेल जर आवडलं तर जरूर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा धन्यवाद